नमस्कार पृथ्वीवरील सर्वात जास्त ऑक्सिजन हे झाडे तयार करतात चूक मग कोण तयार करत असेल आश्चर्य वाटलं तर पृथ्वीवरील सर्वात जास्त ऑक्सिजन तयार करणारी वनस्पती आहे फायटोप्लँगटन्स फायटोप्लँगटन्स ही वनस्पती महासागरात आढळते प्लँक्टन्स याचे दोन प्रकार आहेत नंबर एक झू प्लँगटन्स म्हणजे प्राणी आणि फायटोप्लँगटन्स म्हणजे महासागरात आढळणारी सूक्ष्म वनस्पती जी पाण्यावर तरंगते जमिनीवरील झाडांप्रमाणेच फायटोप्लँगटन्सही आपलं अन्न फोटोसिंथेसिसद्वाराच बनवतात आणि इफेक्टिवली हवेतील कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन हवेत सोडतात तुम्हाला माहितीच आहे पृथ्वीवरील सत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे त्यामुळे फायटोप्लँक्टन्स हे जमिनीवरील झाडांच्या संख्येत जास्त आणि म्हणून पृथ्वीवरील ऑक्सिजन निर्माण करण्यात फायटोप्लँटनचा सर्वात मोठा वाटा आहे फायटोप्लँटन्सचे सुद्धा काही प्रकार आहेत डायनोफ्लॅजेलेटस ग्रीन अल्गी आणि सायनोबॅक्टेरिया ज्याला ब्लू ग्रीन अल्गी असेही म्हणतात फायटोप्लँटनची वाढ ही झाडांप्रमाणेच कार्बन डायऑक्साईड सूर्यप्रकाश आणि पाण्यातून मिळणारे पोषकद्रव्ये ह्यांवर अवलंबून असते महासागरातील बऱ्याच प्राण्यांचं खाद्य फायटोप्लँक्टन्स ही वनस्पती आहे फायटोप्लँक्टन्सच्या काही जाती पाण्यात टॉक्सिन सोडतात म्हणजे विषद्रव्ये सोडतात ज्याला रेड टाईट्स किंवा अल्गल ब्लूम असेही म्हणतात ह्यामुळे समुद्रात राहणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी खाणारे लोक ह्यांच्या जीवाला धोका असतो बघूया फायटोप्लँक्टन्सचे महत्त्व फायटोप्लँक्टन्स पृथ्वीवरील ऑक्सिजन निर्माण करणारा सर्वात मोठा घटक आहे सोबतच हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून कार्बन सायकलचाही समतोल फायटोप्लँक्टन्सकडूनच राखला जातो बऱ्याच मरीन क्रिएचर्सचं म्हणजे समुद्री जीवांचं फायटोप्लँक्टन्स हे अन्न आहे म्हणजेच मरीन फूड सायकलचा फायटोप्लँक्टन्स हा महत्त्वाचा घटक समजला जातो पाण्यातील आणि पाण्याबाहेरील सगळ्या लिव्हिंग बिईंग्सला आवश्यक असणारा महत्त्वाचा असा ऑक्सिजन क्रिएट करण्याचं निर्माण करण्याचं काम हे फायटोप्लँक्टन्स करतात भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन एपिसोडमध्ये मा तोपर्यंत ऑक्सिजन निर्माण करण्याव्यतिरिक्तही झाडांची अनेक महत्त्वाचे कार्य आहेत म्हणून झाडे लावायला विसरू नका